माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते डॉक्टर मनोहर जोशींच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी जोशींनी लिहिलेल्या अवघ्या पाऊणशेव्या मान या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईमधल्या दादर इथल्या शिवाजी मंदिरात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची उपस्थिती आहे होती. यावेळी शरद पवारांनी मनोहर जोशींचं मराठी माणसानं पैसे कमावे या धोरणाचं कौतुक केलं, तर नितीन गडकरींनी मोठेपण कुणाची मोनोपोली नाही असं म्हणत जोशींच्या सोबत मंत्रिमंडळात काम करतानाच्या आठवणी मांडल्या. आजचा गुढीपाडवा हा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीनं महत्वाचा दिवस आहे आणि म्हणून या कार्यक्रमात सगळे उपस्थित राहिले तो माझा आनंद कुठे छापून ठेवावा हेच मला कळत नाही. हे माझं पुस्तक 30वं पुस्तक आहे. 13 पुस्तकं मी स्वतः गेली आणि माझ्यावरती 17 पुस्तकं प्रसिद्ध झाली. म्हणून या कार्यक्रमाला मी उपस्थित असलो तरी मी केवळ स्वागतच तुमचं करेन असं नाही, तर कार्यक्रमाची मजा ही कार्यक्रमाला किती लोक येत आहेत याच्यावर अवलंबून असते आणि मला अतिशय आनंद होतो की आपण सर्वजण या कार्यक्रमात, म्हणून मी आपलेही स्वागत करतो. सर, मला तुमचा खरंच अभिमान वाटतो की जे तुम्ही सांगितलं की माणसाने पैसा कमवला पाहिजे, ठीक आहे, पण ती सुद्धा एक वृत्ती लागते. नुसतं घेत जाणं घ्यायचं आणि द्यायचं काहीच नाही. अशी माणसं त्यांना आपण विचारतो तर या का निवृत्त होत नाही. पण तुम्ही आज सुद्धा तुम्ही जे काय अनुभव घेतले, ठीक आहे, पैसा हा ज्याच्या त्याच्या एक संधी येत असते, त्या संधीचं सोनं कसं करायचं ज्याचा त्याचा प्रश्न असतोच, पण अनुभव घेतल्यानंतर मला जे काही अनुभव आले, मला जी काही संकटं आली, मला ज्या संकटांचा सामना करावा लागला, ती संकटं दुसऱ्याला तशी त्रास देऊ नये म्हणून तुम्ही या सगळ्यांचे अनुभव एकत्रित करून एक मोठं नाही म्हटलं तरी ज्याला विचारांचं गाईड हे तरुणांच्या हातामध्ये देतात. सर अतिशय सुसंस्कृत स्वभावाचे होते, महाराष्ट्राकरता मराठी माणसाकरता शिवसेना प्रमुखांच्या मनामध्ये असणारं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी त्यांच्या जीवनात पक्का ठरवला होता. हा महाराष्ट्र समृद्ध कसा व्हावा, संपन्न कसा व्हावा, शक्तिशाली कसा व्हावा, आणि आत्ता त्यांनी जे सांगितलं ती गोष्ट खरी आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. पैसा हे जीवनातलं साध्य नाही आहे पण साधन आहे आणि त्यामुळे मराठी माणसांनी सगळ्या क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे ही सातत्याने स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही मनातली भावना राहायची आणि बाळासाहेबांना दैवत मानून सर देखील आयुष्यभर त्याच विचाराने जगले. मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये प्रभावी विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांना पाहिलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी पाहिलं, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईचा महापौर म्हणून त्यांना मी बघितलं, त्यांनी केंद्र सरकारमध्ये केलेलं मंत्री म्हणून काम केलं बघितलं आणि संसदेमध्ये सभापती अध्यक्षपदाची जबाबदारीसुद्धा सर्वसाधारण त्यांनी सांभाळलेली पाहिली. मला वाटत नाही की एक व्यक्ती एवढ्या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये पार्श्वभूमी नसतानासुद्धा जाऊ शकते या संबंधीचं एक उदाहरण, कर्तृत्वाचं उदाहरण म्हणून जोशींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आली. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.